मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा सावंगी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ तिकडे धाव घेऊन दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्सुल फकीरवाडीतील रहिवासी करण दशरथ निकम आणि नितीन विजय गायकवाड अशी तलावात बुडून मरण पावलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही रविवारी दुपारी हर्सुल कचरा द्रेपोलगतच्या सावंगी तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडत असताना अचानक तोल गेल्याने करण निकम हा पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. हे पाहून त्याला वाचवण्यासाठी नितीन गायकवाडने पाण्यात उडी मारली, परंतु दुर्दैवाने दोघेही तलावात बुडाले. तेथे उपस्थित तरुणांनी हे पाहून आरडाओरड केली, तेव्हा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच हर्सुल पोलीसही घटनास्थळी आले. त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे SP कोल्हे, अक्षय नागरे, पंकज भालेकर, शशिकांत गीते, सुभाष दुधे हे देखील ठिकाणी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात उडी मारून दोघांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले.